प्लॅटफॉर्म नंबर 5 वर सोडा डायरेक्ट. तर मित्रांनो, ही साईड आहे विटीची आणि या साईडने येते ते आपलं काय म्हणतात आपलं शेवटचं डेस्टिनेशन कोकण. तर आम्ही आता उभे आहोत S6 तो S5 आहे तिकडे आणि यावेळी आमची व्यवस्थित बुकिंग आहे ना. आणि आमचं सामान आणि स्लीपरची तिकीट काढून दिलं. स्लीपरची तिकीट आम्हाला पडली 420 रुपये पर पर्सन ऑनलाईन रिझर्वेशन. चलो बाबा चला. तिकीट काय काय जायत नाही. आम्ही हायसून चढलो. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्टी कोकण लेसालमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि मित्रांनो, आत्ता आपण आहोत मांडवी ट्रेनमध्ये. 7:50 ट्रेन ठाण्यावरून आणि आत्ता आम्ही दोघे स्लीपरमधनं ट्रॅव्हल करत आहे. सो आज तुम्हाला हे बघायचं आहे की ट्रेन चालू झाल्यानंतर मी 10-11 महिन्यांनी ट्रॅव्हल करतो ना ट्रेनमधनं. सो मी पण 10-11 महिन्यांनीच ट्रॅव्हल करतो ट्रेनमधनं. सो आजचा आपला एक्सपिरियन्स बघूया आणि बघा किती मजा येते. सो हे आहे ठाणा स्टेशन आणि ठाण्याला बाय बाय करायची वेळ आली. आणि ठाण्याला एवढंच सांगायचं, एवढ्यात मला काय परत बोलू नको, इच्छा नाही यायची. कशी लोक एवढे झगा झगा म्हणून बिचारी कामाला जाते. शेतात पण जातो आम्ही. आता आपण पोहोचलोय पनवेलमध्ये आणि पनवेलमध्ये आमच्या डब्यात गर्दीच होणार आहे. काय माहिती आज गर्दी काय एवढी. अंगणेवाडी जाणारी लोक आहेत वाटतं यंदा गावात. म्हणजे वाटलेलं की एवढी गर्दी नसेल, पण गर्दी खूप आहे त्या मनाने. आणि आमचा काही स्लीपरचा उपयोग तर नाही, कारण आम्ही झोपता लावतो नाही आहोत. कारण दिवसभर आम्हाला शूट करायचं आहे. आणि पतो म्हणतात की आपण कधी झोपणार, म्हटलं आपण झोपणार नाही. आणि बिचारो माझा मित्र आहे का झोपायचा, आपण माझ्यामुळे जावं. तो म्हणतो नाही स्वतः झोपत ना, आमचा झोपून दे. मित्रांनो, इथे आता आपण समोसा आणि खोबऱ्याची चटणी घेतला आणि खय पोचलो. काहीतरी स्टेशनचं नाव नाही पण जितेच्या पुढे एवढं नक्की. आणि वातावरण तसं बऱ्यापैकी आहे, ऊन जास्त नाही. माझी सीट ऍक्च्युली तिथे होती, पण ह्या सीटवर कोण नव्हतं. मी तिथून इथे आलो आणि पत्या भाई आपला तिथे आहे. पत्या मित्रांनो, हे रोहे स्टेशन आणि इथे पोचायला आपल्याला 2 तास लागले. म्हणजे 2 तासात बरी आणल्या. म्हणजे मोस्ट ऑफ तरी ठाण्यावरून पनवेलला यायचं असेल तर 1 तास लागतोच. इथून पुढे 1 तासात बरी म्हणजे फटाफट मारल्या गाडी.
सो मित्रांनो आत्ता आपण पोहोचलो वीर स्टेशनला आणि वीर स्टेशनला एक पण वीर नाही उतरला कोण आणि त्यात आमचो पत्या भाई पण झोपलो आणि ट्रेन पण ऑलमोस्ट खाली आहे. इतका बोर मी याच्या आधी कधीच नव्हतो झालो ट्रॅव्हल करताना आणि त्यात ती मास्क लावून लावून दाढी पण अशी ह्या बाजूक जाऊ लागली आहे. आधी हौस आणि त्यात पडता पाऊस अशी गत झाली आहे माझ्या. मित्रांनो आता आपण पोहोचलोय खेड रेल्वे स्टेशनला आणि इथे मोस्ट ऑफ तरी भरपूर पब्लिक खाली उतरली म्हणजे निम्मी ट्रेन इथे रिकामी होईल निम्मी रत्नागिरीत. कणकवलीत मी एकटो उतरतलं आहे वाटतं आज काय माहिती. आणि आपला पत्या भाई अजून पण झोपला आणि मला लागली भूक त्या प्लस आली झोप पण झोपू नाही शकत. तर मित्रांनो खेडनंतर आता लागलं आहे इथे सिग्नल आणि ह्या साईडला इथे ना एक नंबर आहे नदी खतरनाक आणि सगळं हिरवं हिरवं आहे बघा. जाऊ दे आमच्या नशिबात नाही एवढा पाणी आमच्या हरकुळात कधी येऊच आपण नाही तर दिसतं आता फक्त पावसाळ्यातच. तर मित्रांनो ह्या कायचं स्टेशन आहे ह्या मी तुमका नाही सांगतले या तुम्ही माका सांगतलास. जर तुम्ही या गावचे असतलास तर 100% माका या स्टेशन तुम्ही कमेंटमध्ये सांगतलास. आणि वाजले 12:15 आणि अजून 1 तासाभराने मी जेवायला घेईन तोपर्यंत पत्याला पण उठवेन. तो काय उठायचो नाही एवढ्यात वडापाव लिहिलो वडापाव खाता. तो म्हणजे आत्ता आपण पोचलो संगमेश्वर रोडला वारलं आहे दुपारचा 1 आणि काय आता जेवण घेतलंय सांगते काय घेतलंय. सो हाय माझा मित्र भाऊ गुड मॉर्निंग झाली झोप किती तास झोपला संध्याची माहिती आहे काय. हा त्याला 5 तास म्हणतात रे. चल हे जेवण सुरू कर आणि परत झोप जर खा खोल बघू कशी आहे. अरे व्हेरी गुड चला मंडळी घेऊ घेऊ नाही तर हळू ऊन खा. ही गोड आहे बाई किती. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत सगळ्यांना माहीत असलेलं आणि फेमस स्टेशन. पत्या खायचं स्टेशन आहे कधी गेलं रत्नागिरीत कोणाकडे. मग ह्याच्या पुढे आपण प्लॅन करूया रत्नागिरीत फिरायचो चालत ना. याचं आड बघलं पाठीमागे सांग कसला. नाही माका पण नाही माहित. मित्रांनो आता आपण पोहोचलोय रत्नागिरीत आणि मी जसं तुमका सांगलेलं आहे की बाकी सगळी ट्रेन रत्नागिरीतच खाली होता म्हणजे माणसं तरी किती असतात आणि जातात तरी खय खय मॉप कमी झाली हो
आता ऐसून आमका लागतले 2 तास. आता प्रश्न ह्यो की कणकवलीतनं आम्ही घराकडे कसे जातलो, आणि मग दिवसांनी आम्ही बघतलो कणकवली रेल्वे स्टेशन. सुती जास्त एक्साइटमेंट ना, म्हणजे बाकीचे रेल्वे स्टेशन बघून तर भारी वाटला, पण शेवटी खोरा माती आपल्याकडे वाटला बरोबर. आपला तर आपला असता. तू कसा, तू कसो, माझो हस्त माता असल्यासारखे वाटलं, पण दुसरं कोण असं तर वाटणार. आम्ही भेटा कोणाक गेला आता तू मुंबईत अजून कोणाक भेटा गेला खबर. मजबूत असा सिग्नल लागलाय, म्हणजे क्रॉसिंग लागले. आणि तुला माहित नसेल म्हणून सांगतो, एक टाइम असा होता मी आणि माझे पप्पा आई आणि दादा आम्ही कणकवलीवरून येत होतो, आणि दिवा सावंतवाडी पॅसेंजर. तेव्हा खूपच म्हणजे असे दिवस खराब असायचे. 60 रुपये तिकीट होती, तर हां 60 रुपये तिकीट होती, आणि वडापाव तेव्हा 5 रुपयाने होता. आणि तेव्हा पत्या 4 वाजता आम्ही संध्याकाळी चिपळूणच पोचलेलो कणकवलीवरून निघालो तेव्हा. आणि किती तास म्हणजे सिग्नल असावा सांग, रात्री 9 वाजता ट्रेन सुटली. 5 तास असा सिग्नल होता. घरी आम्ही रात्री 1:30-2 पोचलेलो, असा मजबूत सिग्नल भेटलेला ना. तर इथे थांबल्यावर ना, ही ट्रेन बघितल्यावर किंवा स्टेशन बघितल्यावर पटकन लहानपणीचे दिवस असे डोळ्यासमोरून आले की मी आणि दादा असे लहान होतो, आणि आई पप्पा बिचारे पप्पा आई म्हणण्यापेक्षा आई काय फक्त आम्हाला दोघांना धरायची, पण पप्पा आमच्या सगळ्यांचे कपडे, त्या बॅगा, आता गावात या जायचा म्हणजे पीठ घेऊन जावा गावाचा, ह्या घेऊन जावा, ता घेऊन, सगळं सामानच घेऊन जायला लागायचं. मग ते सगळं ओझं बिचारे पप्पांवर असायचं, आणि कधीकधी तर त्यांना प्लॅटफॉर्मपासून बाहेर असे 2-3 राऊंड मारायला लागायचे की येताना तांदूळ आणले गावावरून, ते परत 10-10 वेळा जावा. मग मी एक ते वाघ बकरी शेळी माहिती आहे तुला, नाही वाघ बकरी आणि चारा तसं आहे, मग आधी चारा घेऊन जा, बकरी न्या मग वाघ न्या. तर पप्पा सलाम तुम्हाला. 2 तास झाले नाही, आता 2 तास नाही झाले आपल्याला, जेमतेम तासभर तर झालाच. हा 1 तासाच्या वर झाला. आता काय माहिती कधी सोडतलो. बऱ्याच प्रतीक्षेनंतर ज्या ट्रेनची वाट बघत होतो ती सकाळची, म्हणजे गेली त्या साईडला आहे, ह्याच्या पलीकडे आहे ती ट्रेन. ती सकाळची मडगाव मुंबई आहे, आणि आता आमची दिशा ही आहे. आमचा जाऊचा कसला एकदम मित्रांनो, ह्या आईला आडवली रेल्वे स्टेशन, पण हा आडवलीसारखे कोण नाही, त्यामुळे ट्रेन बहुतेक नाही अडवली, काय थांबतली अडवतले वाटत. अजून पण आहे ना आमका 1 तास होयच. तर मित्रांनो, आत्ता येईला राजापूर रेल्वे स्टेशन, आणि आपण रिकाम्याचा, म्हणजे जे मेन स्टेशन आहे तिथं थोडीफार गर्दी बघायला भेटते. आणि काय सांगणार होते मी तुमका, हां ते सांगूच होतं, थांबा सांगते नाही पतल्याबद्दल काय नाही. तर ह्या मी एवढ्या जवळून पहिल्यांदाच बघलंय पद्या, किती रे चढत आहे यावर. नांदगावच्या दुप्पट आया तसंच वाटतं ना, एवढं चढण तांदळाचे गुन्हे बिन्हे असतील तर उतरून मरण समोर जो. हा तर मी तुम्हाला हे सांगणार होतो की ह्या डब्याला, ह्या ट्रेनला जनरल डबाच नाही, म्हणजे तुम्हाला जनरलची जरी बुकिंग करायची असेल तरी तुम्हाला रिझर्वेशन करणं कन्फर्म आहे. डायरेक्ट जाऊन नाही आपण बसू शकत, असं डायरेक्ट चढू शकतो ट्रेन चालू झालं. तर मित्रांनो, ह्या इला माझ्या मामाचा गाव, आणि सुरुवातीला आम्हाला आधी वैभववाडीत उतरायला लागायचं, पण आता आचिरण रेल्वे स्टेशन पण झालं आहे, सो परत कधी वैभववाडीला उतरावं लागणार नाही याचं वाईट वाटतंय. आचिरणेकर ह्या असं वैभववाडी रेल्वे स्टेशन तुम्ही पण बघून घ्यावा, कारण मला वाटत नाही आता जेव्हा आचिरण रेल्वे स्टेशन स्टार्ट होईल, म्हणजे
वैभववाडी आणि नांदगावच्या मध्ये एक नवीन रेल्वे स्टेशन झालंय, त्याचं नाव आहे आचिरने, जे माझ्या मामाचं गाव आहे. सो खूप प्राऊड फील वाटतंय की आता मामाकडे जाता डायरेक्ट आचिरण्यात उतरायचं. फाइनली मित्रांनो, जिसका मुझे था इंतजार वो घड़ी अब आ गई. आपली कणकवली आली आणि कणकवली लिहिल्यानंतर ना ऑक्सिजनच काहीतरी वेगळा गावता माका. हा हा, कसं वाटतं भाऊ कणकवली लिहून? एकदम फुला पण भारी आहे आणि गाडी आमची टन मारता. ह्यो कितें तोंड भायर करता, हे तोंडात गिरे सांग सांग ऑन देत आहे ना. अमेझिंगच वाटतं कणकवली दिल्यावर. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय कणकवली रेल्वे स्टेशनला, म्हणजे उतरलो खाली आणि मॉब टाईमनंतर कणकवली रेल्वे स्टेशन बघते असं झालं. भारी वाटतं, म्हणजे लास्ट कधी मी गोव्यात गेले ना तेव्हा गेले असं वाटतं, त्यानंतर नाहीच. त्यानंतर आज ह्यो प्रवास केले ट्रेनचो आणि बघतंय आमचं कणकवली रेल्वे स्टेशन. हे रात्रीचे उघडतात कोकण मेवा वगैरे, रात्री ट्रेन असतं तेव्हा. हल्लीच कोणीतरी फोटो पाठवले ना माका. आणि एस्केलेटर असतात इथे पण ते आता बंद आहेत. मग पायऱ्यांनी उतरा आणि पायऱ्यांनी जावा. हे बघा, इथे एस्केलेटर पण होते, होते म्हणजे आहेत पण ते बंद ठेवलेत. हिला हो बाबा, हां बिली आहेत म्हणा, पता म्हणता बिली आहेत म्हणून बंद ठेवले. आणि हे बाकडे हवे की ते पिक्चर दाखवी होते काय रे बरे दशावतार. तर हा असा आमचा कणकवली रेल्वे स्टेशन जो खालचो भाग, तुम्ही माझी जी पहिली व्हिडिओ बघितला असत त्यात ह्याच होता. तर तिकीट काउंटर आहे, वेटिंग रूम आणि हयसून खैना पण आज जावा बाहेर जावा. गौरव रवलो खय काकी बघ, तुझं झील उशिरा येलो हा. जर ती व्हिडिओ बघत अशी मागे तर तुझ्या झिला मी आधीच सांगलेलं आहे, मी नांदगावात पोचलंय म्हणाल तरी इलो ना या. आता बद्या तुझा चालत, हां नीट जा, येशील ना रात्रीपर्यंत. बाय, काळजी घे, काही फेटा पण घेवायचं. तर गरीबाला कोणीतरी ओळख दाखवल्या निघाल्या. सनिकेत रासम मग तुझा माणूस आहे आणि खूप चांगले व्लॉग बनवतोय आपल्या कोकणावरती, आपल्या सिंधुदुर्गावरती. मग कसा वाटतं? एकदम मस्त. आणखी एक कोणतरी बघून असता. अच्छा अच्छा, काय नाव तुझा? सागर कदम. खरं होतं कणकवली वागदे. वागदेत राहतं आमचं फुलपाखरू वागदे, तुझा मामा राहता. कोण? साटम की काहीतरी. अच्छा, हाय छान वाटलं भेटून. ओके थँक्यू. तर मित्रांनो, हे असं टॅटू आर्टिस्ट गौरव ज्यानं आपल्या छातीवर टॅटू काढलेले आहे माझ्या आवशी बापाशी, तो कसं भावा? एकदम मस्त. आणि थँक्यू आम्हाला घ्यायला आलं त्याबद्दल. असंच प्रेम नेहमी राहील अशी आम्ही आशा बाळगतो. लगीन कधी करत? अरे लादलो एवढ्यात का? तू कधी करतोय? मग तू आता मुंबईला कशाला गेलेला? कशाला? अरे तू मुंबई का त्यासाठी गेलेलो? मी तुका सगळं सांगते, आता थांब कॅमेरा बंद करते आधी. काय पण उगाच उगाच काय पण लवड लवड. काय नाव म्हणाल काकू तुमचं? रवीना वाडेकर. काकू बिचारा शोधत शोधत आले, यांच्या मुलाने सांगितलं आणि की तुमच्याच गाडीत आहे. छान वाटलं तुम्हाला भेटून. आहे ना, थोडा गॅप पडतो मध्ये मध्ये. जाऊ दे आता लवकर पटापट करेन व्हिडिओ. आणि परवा दिवशी कुठचा ह्याचा व्हिडिओ घातला ना, म्हणजे निघताना ठाण्यावर. हा हा, तो काय पद्या पाटी आहे.
तर मित्रांनो, गौरवने आपल्याला सोडले घरापर्यंत आणून थँक्यू सो मच भाऊ, खूप उपकार झाले तुझे. उपकार असं काय नाही, पुन्हा सोडी नाही. आणि काकींना सांग मी लवकर येईन तुमच्याकडे. सोईन जा आता. थँक्यू. तर ही साडी आजीला दिली आहे लकी कांबळी दादाच्या काकीने, जी ठाण्यात राहते. आणि आई तुला दिलेली साडी कुठे? आणि हे शर्ट पीस दिलं आहे त्यांनी. थांब, आता आईला दिलेली साडी दाखवतो. आणि आमच्या आवश्यक साडी दिली नाही त्यांनी. आवडली? थँक्यू. तर मित्रांनो, प्रवास झाला, घरी आलो. आणि आल्या आल्या ते जे गिफ्ट होतं ते त्यांचं त्यांना देऊन टाकलं. आणि आता उद्यापासून आपला डेली रुटीन सुरू. प्रयत्न हाच असेल की रोज नवीन काहीतरी दाखवायचं, रोज नवीन एक व्हिडिओ घेऊन यायचा. आय होप तुम्हाला आजचा प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कसा होता. चॅनलवर नवीन असेल तर लाल कलरचा बटन आधी सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटूया नवीन व्हिडिओसोबत. काळजी घ्या, सहन रहा. टाटा बाय बाय, टेक केअर.